तर तुम्ही जे सांगता की मागच्या विधानसभेला आम्ही आय टी पार्कचा सांगितलं निश्चित सांगितलेलंच होतं आणि त्याच्यावर आजही काम सुरू आहे पण आज आमच्यासारख्या कार्यकर्त्याने स्वप्न पाहिलं आणि ते चालू तिथं केलेलं युनिट आहे म्हणजे ते काय आज काही बंद पडलं असेचला भाग नाही तो प्रयत्न असतो दोन हजार साली उभा राहिलेली बिल्डिंग तिचं उद्घाटन तत्कालीन मंत्र्यांनी आय टी पार्क म्हणून केलं पण ती तब्बल एकोणीस वर्ष बंद होती आणि मग तिथं कंपनीला आम्ही निमंत्रित केलं त्याच्यातनं आम्ही त्या कंपनीला सांगितलं तुम्ही इथं काम करा इथं चालू करा स्टार्टअप करा त्यावेळेला काही कंपनी सुरू केलं पण आपल्या सगळ्यांना माहिती कोविडचं संकट आलं लॉकडाऊन आलं ते बंद राहिले काही महिने नगरमधल्या तरुणांसाठी तुम्ही काय करताय म्हणजे आय टी पार्क आणणार पार्क करणार तुम्ही गेल्या विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत सांगितलेलं होतं त्याचं पुढे काय झालं आणि काही उद्योगधंदे नगरमध्ये काय येणार आहेत का काय आले आहेत का त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय आकडेवारी आहे का आज आपण जर पाहिलं तर तुम्ही जे सांगता की मागच्या विधानसभेला आम्ही आय टी पार्कचा सांगितलं निश्चित सांगितलेलंच होतं आणि त्याच्यावर आजही काम सुरू आहे आज एखादा आपण काम करत असताना स्वप्न पाहतो की आपल्याला असं असं करायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जेव्हा काम करतो तर ते लगेच तर काही गोष्ट होत नसते पण आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडे स्वप्न पाहिलं आणि ते चालू तिथं केलेलं युनिट आहे म्हणजे ते काय आज काही बंद पडलं असाचला भाग नाही तो प्रयत्न असतो स्टार्टअप आहेत तिथं आज लोक म्हणजे काही नाही म्हटलं तर शेकडोत लोक काम एक दोन नाही आहेत शेकडोच आहेत वाईट टेक्नॉलॉजी म्हणून ती मोठी कंपनी की जी पुण्यासारख्या ठिकाणी काम करते त्याच्या आधी तर लोक आहेत दुसऱ्या कंपन्या तिथे काही ते काम करतात म्हणजे तिथं आज शेकडोच्या संख्येने तिथं आज रोजगार उपलब्ध झालेला आहे म्हणजे कामच झालं नाही असं नाही शेवटी एक प्रयत्न असतो आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो काही ह्या लोकांचं योगदान त्यामध्ये असलं पाहिजे आणि स्वप्न बघणं किंवा त्याच्यावरती काम करणं हे तर काही गुन्हा नाही आहे आणि आपण ते केलेलं आहे आजही चालू आहे पण पुढच्या पाच वर वर्षामध्ये याच्यावर काही ठोस संख्येने होईल निश्चित आज अनेक गोष्टी आपण प्रायोरिटी घेतल्यासो आय टीचा कंपनीचा रोजगाराचा जो विषय आहे बरं ते पार्कमध्येच नाही तर अनेकांचे आज असे नगरमध्ये असे लोकांचे बरेच जणांचे आहेत की छोटे छोटे त्यांचे प्रोजेक्ट आहेत तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक आज नगरमध्ये देखील वेगवेगळ्या ठिकाणी आय टीचं काम करत आहेत म्हणजे मी एकटाच नाही करत आहे अशा अनेक छोट्या मोठ्या कंपन्या घेऊन नगरमध्ये बसलेले लोक आहेत की ते करतायत आय टीचं काम करतायत आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती काम आजही सुरू आहे ते काय काम संपलेलं नाही किंवा बंद झालेलं नाही आहे म्हणजे आज तिथं शेकडोच्या संख्येने लोक आजही ते आय टीच्या पार्कमध्ये तिथं काम करतात मुळात ती आय टी बिल्डिंग ही ज्यावेळेला म्हणजे शासनानेसुद्धा प्रयत्न सोडले म्हणजे दोन हजार साली उभा राहिलेली बिल्डिंग तिचं उद्घाटन तत्कालीन मंत्र्यांनी आय टी पार्क म्हणून केलं पण ती तब्बल एकोणीस वर्ष बंद होती दोन हजार एकोणीसपर्यंत बंद होती पण ज्यावेळेला आम्ही सुरू सुरू केलं ते काम ते सुरू केल्यानंतर तिथं ते बिल्डिंगचं पर्पज हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने डी सी विभागाने परपज पर चेंज केला होता नॉन आय टी केला होता अच्छा आणि कुणी पण घ्या आणि मग तिथं कंपन्यांना आम्ही निमंत्रित केलं की त्याच्यातनं आम्ही त्या कंपनीला सांगितलं तुम्ही इथं काम करा इथं चालू करा स्टार्टअप करा त्यावेळेला काही कंपन्यांनी सुरू केलं पण आपल्या सगळ्यांना माहिती कोविडचं संकट आलं लॉकडाऊन आलं ते बंद राहिले काही एक महिने आणि त्या कंपन्या निघून गेल्या मग त्याच्यानंतर नवीन लोकं आले त्या लोकांनी आम्ही म्हणजे आम्ही त्याच्यावर इलेक्शन झालेलं होतं पण तरी आम्ही त्याच्यावर काम नाही थांबवलं नवीन कंपन्या अप्रोच केल्या नवीन कंपन्या तिथं आल्या आणि त्यांनी त्या कामाला आसपुढं देण्याचं काम, आस काम केलेलं आहे ते टिकून ठेवलेलं आहे म्हणजे तुम्ही कधी जरी गेला तर तिथं तुम्हाला दहा वीस नाही पन्नास नाही शंभर नाही किंवा दोन चारशे लोक तुम्हाला तिथं काम करत असताना पाहायला मिळतील